अजित पवार के 40 विधायकों के साथ शिंदे फडणवीस सरकार में शामिल होने से शिंदे गुट शिवसेना के कुछ विधायक नाराजी से स्वर जाहिर कर रहे हैं, जिसके विषय में प्रतिक्रिया देते हुए राज्य के उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत ने कहा कि हम साल भर पहले हमारे नेता एकनाथ शिंदे पर विश्वास रखते हुए सरकार में शामिल हुए, वह भरोसा अभी भी बरकरार है। और रही बात बच्चू कड़ू की, तो मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री मिलकर उनको जरूर समझाएंगे। अजित पवार की सरकार में शामिल होने से में कोई नाराजगी नहीं है। मैं एक सांगूगा कि 12 महिन्यापूर्वी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेच्या 40 आमदारांनी उठावामध्ये सामील व्हायचा निर्णय घेतला। त्याच्यामुळे आमच्या 40च्या 40 आमदारांचा विश्वास हा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवर आहे, त्याला ऑप्शन नाही। त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आमच्या भल्याचा असेल, महाराष्ट्राच्या भल्याचा असेल, याची मला पूर्ण खात्री आहे। आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो की एखाद्या आमदारानं स्वतःच्या मनातली भावना बोलून दाखवली ती पक्षाची लाईन होऊ शकत नाही, ती पक्षाची भूमिका होऊ शकत नाही। एकनाथ शिंदे साहेब मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत आणि खातेवाटपाबाबत जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील। विषय राहिला बच्चूभाऊचा, बच्चूभाऊ हे आमचे अतिशय ज्येष्ठ सहकारी आहेत, त्यांची नक्की समजूत एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी घालतील, मी देखील त्यांच्याशी बोलेन। परंतु असं कुठेही एखाद्याला मंत्रिपद मिळेल की नाही मिळेल याच्यावर नाराजी असू शकते, पण कोणीही नेत्यांवर नाराज नाही। उलट अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेऊन महायुतीमध्ये सामील झाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं त्यांनी नेतृत्व स्वीकारलं, म्हणून ते कदाचित दिल्लीला गेले असतील ना, त्याच्यामुळे ही आनंदाची बाब आहे आणि महायुती स्ट्रॉंग झालेली आहे।